हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी विश्वास, आपल्या विश्वास अकॅडमी या तुमच्या कुटुंबात तुमच्या परिवारासह हर्षात स्वागत करतो. मित्रांनो, आजपर्यंत महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी पोलीस भरती त्यानंतर अदर एक्झामसाठी तयारी करतायत. बघायला गेले आता तलाठी भरती येत आहे, परंतु ह्या अपडेट आहेत. प्रत्येक वर्षी आपल्याला येत नाही, मुलं 30-30 भरती करून आपले वय निघून चालले आहेत. प्रत्येक वर्षी सरकार काही ना काहीतरी जागा काढतच असतो, नवीन काहीतरी पदासाठी जागा येतात, परंतु त्या आपल्यापर्यंत पोहोचत नाही. अशी प्रत्येक अपडेट मी आपल्या चॅनलवर घेऊन येणार आहे. प्रत्येक अपडेट 10वी पासवर असो, 7वी पासवर असो, 12वीवर असो, ग्रॅज्युएशनवर असो, अशा अनेक एक्झामसाठी ज्या काही आपल्या शिक्षणावर जागा निघत असतात त्याची प्रत्येक अपडेट माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवेल. तर आज एक तशीच एक अपडेट घेऊन आलोय. बघा, रेल्वे भरती 2023 मध्ये दक्षिण पूर्व मध्य रेल्वेमध्ये 772 पदांची भरती निघाली आहे. यासाठी शिक्षण काय आहे? 10वी पास. यासंबंधी आपण संपूर्ण माहिती बघणार आहेत, ठीक आहे? याची संपूर्ण पीडीएफ आपल्या टेलिग्राम ग्रुपला टाकेल. ते टेलिग्रामची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. चालेल, तर व्हिडिओला करूया सुरुवात. बघा, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत रेल्वेमध्ये जी काही आहेत या पदाचे नाव काय असणार आहे, त्यानंतर एकूण पदे किती असणार आहेत, पात्रता काय असणार आहेत, वयोमर्यादा काय असणार आहेत, वयामध्ये सूट कुणाकुणाला भेटणार आहे, त्यानंतर अर्ज करायची अंतिम तारीख काय असणार आहे, अर्ज पद्धत कशी असणार आहे, ऑफलाईन असणार आहे का ऑनलाईन, त्यानंतर नोकरीचे ठिकाण कुठे असणार आहे, महाराष्ट्र आहे का महाराष्ट्राच्या बाहेर आहे, त्यानंतर अधिक माहितीसाठी कोणकोणत्या लिंक आहेत, नोटिफिकेशन फॉर्मची लिंक काय असणार आहे आणि ऍप्लिकेशन फॉर्मची लिंक काय असणार आहे. तर जास्त वेळ न घेता करूया व्हिडिओला सुरुवात. बघा, पदाचं नाव आहे अप्रेंडिस, बरोबर आहे. बघा, 10वी पास नंतर आपण आयटीआय करतो त्या विद्यार्थ्यांसाठी अप्रेंडिस हे आहे प्रशिक्षण, त्यासाठी ह्या जागा निघाल्या आहेत 772. त्यानंतर बघा, एकूण पदे किती सांगितली तुम्हाला, 772 पदे आहेत. पात्रता आहे 10वी पास, किती आहे 10वी पास, आणि संबंधित श्रेणीमधून त्यांनी काय केलं पाहिजे, आयटीआय केलेला पाहिजे, तीच विद्यार्थी हे फॉर्म भरू शकतात. त्यानंतर महत्वाचं आहे बघा, वयोमर्यादा काय असणार आहे, बरोबर आहे. बघा, 15 वर्ष ते 24 वर्षापर्यंत वयोमर्यादा दिलेली आहे. 6/6/2023 पर्यंत तुमचे असावे. त्यानंतर वयामध्ये सूट कोणाला भेटणार आहे, बघा, SC आणि ST ह्या दोन कास्टच्या विद्यार्थ्यांना 5 वर्ष सूट आहे, म्हणजे 25+5 असणार आहे, परंतु OBC मध्ये आहे त्यांना किती आहे, फक्त 3 वर्षाची सूट आहे. वर्ष वेतन श्रेणी काय असणार आहे, तुम्हाला सरकारी नियमाप्रमाणे तुम्हाला वेतन भेटणार आहे. त्यानंतर महत्वाचं आहे बघा, अर्ज करायची अंतिम तारीख आहे 7/7/2023 मध्ये आहे. आलं लक्षात? अर्ज करण्याची पद्धत तुमची ऑनलाईन अर्ज पद्धत आहे. नोकरीचे ठिकाण तुमचे महाराष्ट्रात असणार आहे, म्हणजे कुठे, नागपूर या ठिकाणी असणार आहे. आलं लक्षात? त्यानंतर महत्वाचं आहे बघा, अधिक माहिती तुम्हाला नोटिफिकेशन फॉर्म आहे. बघा, ही लिंक आहे, तुम्हाला इथं हायलाईट होणार नाही, ही लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. त्यानंतर ऍप्लिकेशन फॉर्मची लिंक आहे, ही सुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. यासंबंधी जो काही फॉर्म आहे तो संपूर्ण फॉर्म मी तुम्हाला दाखवतो. तो संपूर्ण फॉर्म काय करतोय की आपल्या कुठे टाकतोय, टेलिग्राम ग्रुपला टाकून देतोय. बघा, हा संपूर्ण फॉर्म तुम्हाला इथं दिसत आहे, हा संपूर्ण फॉर्म मी काय करतोय, आपल्या टेलिग्राम ग्रुपला टाकतोय. हा फॉर्म तुम्हाला जाऊन काय करायचा आहे, बघायचा आहे. लक्षात, हा फॉर्म तुम्हाला जाऊन पूर्ण बघायचा आहे, डिटेलमध्ये वाचून घ्या कशा कशामध्ये आहे. तर हा फॉर्म हिंदी आणि इंग्लिशमध्ये आहे. काय? हिंदी आणि इंग्लिशमध्ये आहे. बघा, फिटर आहे, वेल्डर आहे, इलेक्ट्रिशियन आहे, अशा अनेक पोस्ट तुम्हाला इथं दिलेल्या आहेत. ह्या सर्व डिटेल माहिती तुम्हाला ह्या फॉर्ममध्ये आहे, ती व्हिडिओ पूर्णपणे वाचून घ्या. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी 10वीनंतर आयटीआय केलेलं आहे, कोणत्या श्रेणीमध्ये, ती डिटेल माहिती इथं दिलेली आहे. चालेल, तर बघा, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलवर नवीन असाल मित्रांनो, तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि समोरच असलेलं घंटीचं बटन दाबायला सुद्धा विसरू नका, कारण असेच अपडेट व्हिडिओ येतील त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, आणि खरंच चांगलं वाटलं असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. तर आज थांबूया, आजच्यासाठी एवढंच. जय हिंद, गुड बाय, टेक केअर, लव यू गाईज.